ग्रामीण भागात प्रवासाचं एकमेव साधन म्हणजे बस आणि तीही सुविधा नीट नागरिकांना मिळू नये इतके वाईट दिवस महामंडळावर आलेले आहेत. शिरपूर तालुक्यातील बोराडी बसमध्ये प्रवाशांना वेगळाच अनुभव आलाय. प्रवासात पाऊस सुरू झाल्यामुळे बसचे छत जागोजागी गळत होते, त्यामुळे बसमध्ये चक्क छत्र्या उघडून पावसापासून बचाव केला तर अनेकांना भिजण्याशिवाय पर्याय नव्हता. महामंडळाकडून भंगार बसेसद्वारेच ग्रामीण भागात जुन्या भंगार बसेस वाहतूक करण्यात येते, त्यामुळे लांब पल्ल्यासाठी प्रवासी खासगी वाहनांना अधिक पसंती देतात. परंतु ग्रामीण भागात आजही एसटी शिवाय पर्याय नाही, परंतु त्यांनाही एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणांचा अनेक वेळा फटका बसतो. शिरपूर आगाराची बोराडी शिरपूर क्रमांक MH20BL0912 ही बस शुक्रवारी आगारातून सोडण्यात आली. बोराडीपासून अचानक पाऊस सुरू झाला, त्यात बसच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली, खिडक्यांच्या काचाही तुटलेल्या होत्या तर काही ठिकाणी जाम झाल्या होत्या, त्यामुळे बसमध्ये सर्वच बाजूने पाण्याचा मारा सहन करावा लागत होता. यावेळी बसमधील ज्या प्रवाशांकडे छत्र्या होत्या ते आपल्या आसनावर छत्र्या उघडून बसले, तर अनेकांकडे छत्र्या नसल्यामुळे भिजण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे पाय हलवायलाही जागा नव्हती. अशा परिस्थितीत जो तो पावसापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करीत होता. अनेक प्रवाशांच्या बॅगा आणि साहित्यही भिजल्यामुळे नुकसान झाले. याबाबत प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला.